यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आणि ती म्हणजे बँकांसंदर्भातली. बँकांच्या व्यवहारांवर जो सरचार्ज लागणार होता, चार्जेस लागणार होते, यावर फेरविचार करा असं सरकारी आणि खाजगी बँकांना आवाहन केलेलं आहे. अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवण्याच्या SBI निर्णयाचा सुद्धा फेरविचार करण्याचं सरकारने आवाहन केलेलं आहे या खाजगी बँकांना आणि सरकारी बँकांना. आपल्याला माहिती आहे 4 ट्रान्झॅक्शननंतर 150 रुपयांची फी आकारली जाणार होती. या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता, त्याला विरोधसुद्धा झाला होता. आता यावरच सरकारकडून आवाहन केलं गेलं आहे सरकारी आणि खाजगी बँकांना की या सगळ्याचा फेरविचार व्हावा. याचबद्दल आपण अधिक बोलूया. आपल्याबरोबर आहे आपल्या नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड. सुमेध, काय नेमकं सरकारने आवाहन केलं आहे? विनायक, जसं आपल्याला माहिती आहे की कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार प्रयत्नरत आहेत. मात्र या पद्धतीने HDFC आणि एक्सिसनी जे ट्रान्झॅक्शनवर 150 रुपये सरचार्ज जो विचार केला होता, त्याच्यावर त्यांनी एकदा विचार करण्याचं आव्हान सरकारने केलेलं आहे. तसंच अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवण्याचा जो SBIचा निर्णय आहे, याचा देखील सरकारने त्यांना आव्हान केलं की याचा देखील फेरविचार करावा. तिसरं म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये फेरविचार, मोठा विरोध सगळा झाला होता, त्यामुळे फेरविचार व्हावा असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सरकारच्या मागण्यावर सरकारने जे आव्हान केलं त्याच्याकडे बँक कुठल्या दृष्टिकोनातून विचार करतं किंवा हे सरकार जे आहे ते लावलेलं आहे ते कमी करणार का, त्याकडे आता समांतर लागले विनायक. ॲब्सोल्युटली, थँक्यू व्हेरी मच सुमेध. या माहिती संदर्भात बँक व्यवहारांवर जे चार्जेस लावले गेले होते, 4 ट्रान्झॅक्शननंतर 150 रुपयांची फी आकारली जाणार होती, यावर आता फेरविचार करा असं आवाहन जे आहे ते सरकारने सरकारी आणि खाजगी बँकांना केलेलं आहे. आताची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आता बघायचं आहे या बँका यावर नेमका काय निर्णय घेतात.